या निमित्ताने एका नाटकाचं अभिवाचन करणार आहोत. आणि आधी मी अभिवाचन म्हणजे काय हे सांगते की आम्ही हे जे नाटक आत्ता तुमच्यासमोर सादर करणार आहोत ते सादर म्हणजे आम्ही ते वाचिक अभिनयातून सादर करणार आहोत. म्हणजे वाचनाच्या माध्यमातून तुमच्यासमोर ते नाटक आम्ही उभं करतोय, त्याला अभिवाचन म्हणतात. तर नाटकाचा एक सारांश पण सांगते काय आहे, म्हणजे तुम्हाला त्याचा अंदाज येईल. नाटक बघायला खरं आपल्याला सगळ्यांनाच खूप आवडतं. नाटक रंगभूमीवर येण्यापूर्वी कलाकार त्याच्यावर भरपूर तालमी वगैरे घेऊन त्याच्यावर खूप कष्ट घेत असतात आणि मग त्यानंतर ते नाटक बसतं. प्रत्यक्ष रंगमंचावर येताना हे अभिनेत्यांना भूमिकांचे मुखवटे खूप घालून येतात आणि पण हे तालमीच्या वेळेस मात्र हे मुखवटे वगैरे काही नसतात. ते सर्वसामान्य माणसासारखे तुमच्या आमच्यासारखेच तिकडे तालमीच्या वेळेस तिकडे तालमी करत असतात. रामायणातल्या सीताहरण या प्रसंगावर आधारित एका नाटकाची तालीम सुरू आहे एका रंगमंचावर. आणि काय होतं की ही तालीम सुरू असताना तो जो रस्सीवाला असतो तिकडचा, त्याचं नाव असतं साहदू, त्या साहदूकडून चुकून तो रंगमंचाचा पडदा वरती ओढला जातो आणि ह्या नाटकाची पडद्यामागची आपल्याला सगळी रंगत दिसायला लागते, ती बाजू दिसायला लागते. चमेली ही अत्यंत नखरेल नटी त्या नाटकात आहे आणि तिच्या भोवती सगळे गोंडा घालणारे कोण कोण आहेत माहिती का, म्हणजे त्या नाटकाचा डायरेक्टर आहे, मालक, आर्ट डायरेक्टर आणि हा साहदू सुद्धा, हे सगळे तिच्या भोवती गोंडा घालणारी ही पात्र आहेत. हे सर्वजण स्वतःला खूप श्रेष्ठ शहाणं समजतात आणि एकमेकांची उणीधुणी यथेच्छ काढत असतात. लेखकाचं नाटक कुठल्या कुठे जातं त्यामुळे आणि लेखकाचा अगदी संताप संताप होतो. तर असं हे नाटक आहे विवा शिरवाडकरांचं, तसं नावच आहे नाटक बसते आहे. आणि यातल्या पात्र परिचय मी करून देते. आर्ट डिरेक्टर आणि मालक ही दोन पात्र डॉक्टर निखिल पाठक करणार आहेत. डायरेक्टरचा रोल मनोज खांडरे करणार आहेत. चमेलीबाईचा रोल यशस्वी पुणेकर आणि या नाटकातला तो रस्सीवाला साहदू आणि नाटकाचा लेखक शेवटी येतो, मी सादर करणार आहे अर्चना साने. तर आता सुरू करतोय नाटक बसते आहे. अरे 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 पडदा पडदा, अरे कोणत्या गाढवानं पडदा वरती खेचला? अरे ही काय नाटक कंपनी आहे का चेष्टा? साहदू साहदू, अरे साहद्या. काय वा काय व लेका, पडदा वर कोणी ओढला? पडदा वय मॅच वाढला की दुसरं कोणी येत पडदा वडायला? अरे पण दीड शहाण्या. अरे तो काय तुझ्या बायकोचा बुरखा आहे, तुझ्या मनात येईल तेव्हा बाजूला करायला. पण मला बायकोच नाही. अरे खड्ड्यात गेली तुझी बायको. बायको नाही म्हणतो तरी पण शिट्टी बाजवल्याशिवाय पडदा ओढायचा नाही, हे अजून टाळक्यात शिरलं नाही का तुझ्या? इतके दिवस काम करतोय इथं. शिट्टी ऐकली नाही तर काय अडलंय माझं रस्सी वडायचं? अच्छा इथं कोण आहे शिट्टी वाजवायला? मला वाटलं तुम्हीच वाजवली. अरे लेका ती शिळ घातली तोंडानं, शिट्टी नाही वाजवली. शिळ आणि शिट्टी यातला फरक कळत नाही का तुला? आता एवढी अक्कल असती तर मी अभिनाटक लिहिलं असत की आपल्याला काय समद्या शिट्ट्या सारख्या तोंडाला वाजवा नाही तर. थांब लेका थांब, तुझा माझाच उतरवतो. असे मस पाहिलेत. काय काय म्हणालास मस पाहिले? अरे हे बघ मी आर्ट डायरेक्टर आहे इथं, समजलास का? असं मला काय कळते साध्या, मला उलट उत्तर देतोस. थांब मालक आले ना की त्यांना सांगून तुझा नक्षाच उतरवतो. जाऊ द ना साहेब, हे बघा आपल्याला आता शेट लावला पाहिजे डायरेक्टर. बर बर तू आता आणखी शहाणपणा शिकू नकोस. एक काम कर, जा तो डोंगर पडला आहे ना तो घेऊन ये. डोंगर भे हा तो वल्ला अजून ओला. मग नदी घेऊन ये. हा नदी सुकली आ पण फाटली दोन जागी. नदी फाटली? कशी कुणी फाडली? हा आपले डायरेक्टर साहेबान. डायरेक्टर न तो कशाला गेला नदीत मरायला? आता सांगतो तुम्हाला गंमत, आम्ही किनी बसलो होतो की नाही नदी सुकवीत. हा तेवढ्यात इकून आली चमेलीबाई आणि तिकून आला डायरेक्टर. आणि चमेलीबाईला पाहिला धावत सुटला की तो तिच्याशी बोलायला धावला तो बी नदीवरूनच. त्याच्या बुटाला होते खिळे, मग लागला दोन जागी धस. चमेलीबाई लागली हसायला. अरे मग आता कुठे आहे ती? कोण चमेलीबाई होय? अरे चमेलीबाई गेली चुलीत. नदी कुठे? नदी होय शिंप्याकडे टाकली ना शिवायला. अरे काय काय,
अरे डोंगर सुकला नाही, नदीला धस लागला, अरे कसा काय सेट उभारणार मी? बर ठीक आहे, झोपडी तरी तयार आहे का बाबा? आज उपट्या मारायचे तुम्ही स्त्री करायचं ते तरी आहे ना. हाय तस म्हणजे काल होत, काल होत आज कुठे गेलं? म्हणजे हाय की तस ते तिकडं, पण त्याच्या दोन पावके तुटल्यात आणि पाठ बिल पकले. वा वा रे वा, म्हणजे बसायची फळी तेवढी शिल्लक ठेवलीस. अरे ते सिंहासन काय तुझ्या पोरांना दिलं होतंस खेळायला? मी सांगितलं ना मला बायको नाही, बायको नाही आणि पोरं बी नाही. अरे ते जाऊ दे, मला सांग तुटलं कस. हा ते तुमचं राम ते आले ते तर होऊन आणि त्यांनी आल्या आल्या दिला की मारुतीला शिव्या. मारुतीस तो काय ऐकून घेतोय? मग अशी झोपली दोघांची एकदम लय लय बदलला रामाला मारुतीनं आणि हे समजा होता होता दोघ बी जाऊन आदळले ते त्या सिंहासनावर. पांगाऱ्याच लाकूड साहेब कचकल चार जागे. काय काय, अरे डोंगर नाही, नदी नाही, झोपडी नाही आणि सिंहासनही नाही, मालकानं काय दाखवू कप्पा? मी ना इथून जातो. हा ते बेस, या 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 इकडे जाऊ बर का, तिकडून डायरेक्टर येत आहे जाणू. हा साधू, ए साधू. आलो जी, आलो आलो. अरे काय हे, अजून तुमची काम चालू आहेत? सेट कधी तयार व्हायचा? अहो मी तेच बोललो पेंटरला, पण ते काय ऐकतय भाई? गेला बघा निघून गेला वय. बर बर ते जाऊ दे. मला सांग मालक कधी येणार आहेत? मालक वय ते काय आलं की सांगती चमेली बाई बी हाय. नमस्कार नमस्कार मालक. या या चमेली बाई या. डायरेक्टर नाटकाची जाहिरात केली का तयार? हो हो केली ना, वाचा तर मग. त्वरा करा त्वरा करा, लवकर याल तर हसाल, उशीर कराल तर फसाल. पत्नीला हवी शिफॉनची साडी, मुलाला हवी सॅटिनची चड्डी, ऑफिससाठी हवा जॉर्जेटचा सूट. अरे जॉर्जेटचा सूट अहो तुमच्या काकाने तरी कधी घातला होता का? आमच्या कापड दुकानाची जाहिरात नाही, या या नाटकाची जाहिरात म्हणतोय मी, ती केली का? हो हो लिहायला घेतलीये, वाचतो ह. त्वरा करा त्वरा करा, लवकर याल तर हसाल, उशीर कराल तर फसाल. बोला पुढे. पुढे अजून लिहायची आहे. अहो ते नाटकाचं नाव ठरलं नाही ना अजून. लेखकाला विचारलं का नावाबद्दल? हो तो म्हणतोय रामायणाचं कथानक आहे तर कांचन मृग हे नाव घ्यावं. हो काय नाव आहे का? ते लेखक लोक हुशार असतील त्यांच्या घरी. आपल्या नाटकाला नाव एकदम आकर्षक हवं, चमेलीबाईंसारखं. नाहीतर चमेलीबाई तुम्ही सुचवा ना एखादं नाव. मी शेरा सव्वा शेर जरा वेगळं अजून. शेळी जाते जीवाने. ठीक आहे पण एखादं हिंदी नाव सुचतंय का बघा बरं. हिंदी? हाँ घी देखा लेकिन बड़का नहीं देखा. वाह बरोबर, रामायणाच्या कथेला एकदम हेच फिटते. हो नाही तसं हे नाव चांगलं आहे पण मराठी नाटकाला हिंदी नाव म्हणजे जरा चमत्कारीच वाटतं ना. अहो पण लेखकाला ते पटेल की नाही याची शंका आहे ना. लेखक नाही म्हणाला तर लेखक बदला, पण चमेलीबाईंनी सांगितलंय ना मग हेच नाव ठीक आहे. थोडी दाखव असं आहे मालक. आज बघा राम नाही, रावण नाही, दशरथ नाही, मारुती सुग्रीव कोणीच मंडळी आलेली नाहीत, तेव्हा तालीम दाखवणं जरा कठीण आहे. अहो मला कुठेतरी वेळ आहे, बाईंचा एखादा प्रवेश दाखवत तेवढं पुरे. बरोबर. ए साधू. आजी आजी हे स्टूल ठेव माग. बर चमेलीबाई इथं उभं राहा, आपण स्वगतापासून सुरू करूया. आता कांचन मृग कोण होणार? आता पुरता तो रोल मालक करते. मी काहीतरीच काय आमच्यासाठी एवढं पण नाही करणार वाटतो. बर बर करतो. तुम्ही म्हणताय तर आता डायरेक्टर काय करायचं बरं आम्ही? तुम्ही ना इकडे या, तुम्ही कांचन मृग आहात, इथे तुम्ही चरता आहात. काय
अहो चरता म्हणजे फिरता आहात, चार फूट पुढे चार फूट मागे. पण मी काय म्हणतो, काही म्हणू नका आता, करा बर. बर साधू, ए साधू. जी जी जी, हाय की इथच. तू इथे ये, तू राम आहेस. पण मी काय म्हणतो, आता काहीही बोलायचं नाही. ही झोपडी आहे, हे झोपडीचं दार, समजलं का? समजली. इथं आत उभा राहा. बरजी. काहीही बोलायचं नाही, फक्त कृती करायची. आलं का लक्षात? नाही. ते कृती म्हणजे? अरे कृती म्हणजे ऍक्शन रे, ऍक्टिंग ऍक्टिंग. असं मराठी सांगा की मग, मी बराबर ऍक्शन करतो. पण बाई साहेबाने विचारा ना, मी राम झालो तर चालेल काय? हे तू गप, बोलायचं नाही, शांतपणे उभा राहा झोपडीच्या आत. चमेलीबाई स्टार्ट. एक दोन तीन. तुम्हाला हजारदा सांगितलं ना असे आकडे मोजून माझ्या समोर टाळ्या वाजवत जाऊ नका म्हणून. मी नाटकात काम करते, सर्कशीत नाही. काही जरा कुठे मूड आला होता तो तुमच्या टाळीनं गेला. बसा आता. हे बघा चमेलीबाई, एका टाळीने जर तुमचा मूड जाणार असेल ना तर काय? तर तुमचा मूड जाणार असेल ना तर मी टाळी नाही वाजवणार. मी आश्वासन देतो. करा सुरुवात. सायलेन्स स्टार्ट. आज माझ्या मनावर ही अकारण उदासीनतेची गाढ सावली का बर पडली आहे? काही सासूबाईंनी वनवासाची आज्ञा केली तेव्हा देखील माझं मन डगमगलं नाही. अयोध्येच्या राजवाड्यातून आम्ही बाहेर पडलो तेव्हा सुद्धा माझ्या अंतःकरणाला दुःखाचा स्पर्श झाला नाही. गुहाच्या नौकेने मी गंगा नदी ओलांडत असताना नौका थोडीशी कलंडली, पण माझ्या मनाला भीती अशी कधी वाटलीच नाही. मग आजच हे असं का होतंय बरं? हे जांभळ्या मेघांनो, हे हिरव्या वृक्षांनो, हे काळ्या कातळांनो, हे तांबड्या कोण आहेत? अहो तांबडे कोणी नाहीत. हो हे निळ्या मेघांनो. अहो जांभळ्या मेघांनो. बरं मेघांनो, हे तांबड्या नद्यांनो. शी बाई, नाही जमतंय मला. अरे अरे अरे, काय कस लक्षात राहणार माणसाच्या? डायरेक्टर बर, पुढचा पीस पासून घ्या. खरं म्हणजे इथे कोणत्या सुखाची कमतरता आहे? पृथ्वीवरील साक्षात पण अशी ही जनस्थानची अरे वाहत आहे. गोदेचा प्रवाह पर्णकुटीच्या परिसरात झुळझुळतो आहे. माझ्या शेजारी माझे परमेश्वर प्रभू चंद्र तत उभे आहे. बंधू प्रेमाची साक्षात घेतलेले लवजी उठून बाजारात जातात. अहो जंगलात करत नाही काही. मटण काय जंगलात मिळतंय वाटतं? अहो मटणाचा काय संबंध आहे इथं? हे बघा, ते असं आहे, लक्ष्मण भाऊजी रोज जंगलात जातात, मृगाचं रुचकर मांस आणि कंदमुळं घेऊन येतात. असं आहे ते. बर, लक्ष्मण भाऊजी रोज जंगलात जातात, मृगाचं मांस आणि कंदमुळं घेऊन येतात. जीवनातली सारी सुख माझ्या हाकेची वाट पाहत सभोवार उभी आहेत. पण मग माझ्या अंतःकरणाला अशी ही हुरहुर का वाटतेय बरं? काही कळत नाही. हे पहा चमेलीबाई, हे ना फारच कृत्रिम होतंय. हो आपल्याला नॅचरल टोनिंग हवं आहे, अगदी घरगुती नेहमीच्या स्वरात म्हणा बरं. बर, जीवनातली सारी सुख माझ्या हाकेची वाट पाहत उभी आहे. मग ही शिहुरहुर का वाटते मला काही कळत नाही. ओ डायरेक्टर, खड्ड्यात गेलं नॅचरल टोनिंग, घरगुती टोनिंग ऐकायला लोक थेटात कशाला येतील? ऐका जरा, घरी पुष्कळ ऐकायला मिळतं. हा पुढे चमलीबाई, तुम्ही आपल्या कलांना घ्या. मग माझ्या अंतःकरणाला अशी हुरहुर का वाटावी बरं? काही कळत नाही. माणसाचं मन मोठं, पण हे काय? ही कसली सळसळ ऐकू येते? अकोबाई, वृक्षाखाली काय दिसत आहे? हा कांचन नव्हे, स्वर्गातून उतरलेल्या एखाद्या सुंदर स्वप्नासारखा तो 4 फूट पुढे आणि 4 फूट मागे संचार करीत आहे. अहो अहो अहो, हे काय? ते 4 फूट कुठून आले? 5 मिनिट राहिले. माफ करा, हा तुम्ही मगाशी मालकांना सांगितलं ना, तेच डोक्यात राहिलं. बर बर, पुढे. सुंदर स्वप्नासारखा संचार करीत आहे. नाथ,
काय म्हणता व शीतबाई? ए गाढवा, तू बोलू नकोस, जागेवर उभा राहा बरं. आपलं काय राहिलं? हो, काय म्हणतेस प्रिये? अहो, तो कांचनदुर्ग पाहिलात का? किती सुंदर आहे गडे. याच्या कातड्याचं जंपर केला तर किती छान दिसेल. नाही, जंपर नाही, काचोळी. काचोळी म्हणजे काय? जंपरच एक प्रकारचा. मग जंपर म्हटलं तर काय बिघडलं? अहो, तो इंग्रजी शब्द आहे ना. आणि काचोळी तो मराठी आहे. काहीतरीच तुमचं. आमचे शिंपी आणि धोबी देखील जंपर म्हणतात. ते काय विलायतेला गेले होते वाटतं. अहो पण, अहो डायरेक्टर, जंपर म्हणा काचोळी म्हणा, अडून काय बसलात? त्यांना जंपर आवडत असेल तर जंपर म्हणू द्या, नाहीतर ब्लाऊज म्हणा, पोलक म्हणा. लोकांना काय बसताना ते पाहायला हवं. बरोबर बाई, तुम्ही करा पण सुरू. अहो, तो कांचनमृग पाहिलात का? त्याच्या कातड्याचा ब्लाऊज केला तर? काचोळी काचोळी, मी प्राण गेला तरी ब्लाऊज किंवा झंपर म्हणू देणार नाही. मग मीही प्राण गेला तरी काचोळी म्हणणार नाही, असे 56 डायरेक्टर पाहिलेत मी. ठाऊक आहे मला, पण हा 57 खूप वेगळा आहे, हे लक्षात ठेव. मी काय करायचं पण तुमचं सारखं. तुझे सोचले समजतेस काय? खामोश. अरे, का नाटक आहे का तमाशा आहे? कोण लेखक? तुम्ही कधी आलात? केव्हाच आलोय मी. बसून नाटकाची वही द्या इकडे. नको. तुमच्या हाती असलं नाटक देण्यापेक्षा ते बंबत जाऊन टाकलेलं करा तुमची नाटक. जातो मी. धन्यवाद.